नृसिंहवाडी ग्रामपंचायतीला मुहूर्त मिळाला. फेब्रुवारी महिनाखेरीस नव्या उपसरपंचपदाची निवड होणार. कोण होणार उपसरपंच? गावात चर्चा. शिरोळ तालुक्यातील श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील ग्रामपंचायतीमध्ये 60 दिवस सरपंच आणि उपसरपंच यांच्या खुर्च्या रिकाम्या आहेत. माजी उपसरपंच अमोल पुजारी यांनी 27 डिसेंबरला राजीनामा दिला. त्यावेळेपासून नृसिंहवाडी गावच्या विकासाची अर्थवाहिनी म्हणून ओळख असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये शुकशुकाट होता. सरपंच व उपसरपंच कोणी नसल्यानं सर्वच कामं ठप्प होती. त्यामुळे उपसरपंच निवड कधी होणार याकडे संपूर्ण गावाचं लक्ष लागून होतं. दरम्यान आता सर्वांची प्रतीक्षा संपली असून नृसिंहवाडी ग्रामपंचायत उपसरपंच निवडीला मुहूर्त मिळाला आहे. फेब्रुवारी महिनाअखेरपर्यंत उपसरपंच पदाची निवड होणार आहे. त्यामुळे कोण होणार उपसरपंच अशी चर्चा नृसिंहवाडी गावात रंगू लागली आहे. नृसिंहवाडी ग्रामपंचायतीवर दत्तराज आघाडीची सत्ता आहे. दत्तराज आघाडीचे 8 सदस्य आणि विरोधी आघाडीकडे 3 सदस्य आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीवर श्री दत्तराज आघाडीचं वर्चस्व आहे. दरम्यान सरपंचपद OBC साठी राखीव असल्यानं सत्ताधारी आघाडीच्या श्रीमती पार्वती कुंभार यांना सरपंचपदाची संधी मिळाली. मात्र या खुर्चीवरून कुंभार यांना खाली खेचण्यात विरोधी आघाडीला यश आलं आणि जातीच्या दाखल्यावरून अपात्र ठरवून सरपंच कुंभार यांचा सहीचा अधिकार काढून घेतला. आणि गेल्या 1.5 वर्षापासून ग्रामपंचायतीवर उपसरपंच पदाच्या माध्यमातून गावचा कारभार सुरू आहे. दरम्यान माजी उपसरपंच अमोल पुजारी यांनी ठरवून दिलेली मुदत संपली आणि आघाडीनं घाईगडबडीत उपसरपंच अमोल पुजारी यांचा 27 डिसेंबरला राजीनामा घेतला आणि नवीन सदस्यांना संधी देण्याचं ठरलं. मात्र राज्यातील बदलतं राजकारण, जिल्हाधिकाऱ्यांची बदली यामुळे उपसरपंचपद निवड लांबणीवर पडली आणि तब्बल 60 दिवस श्री क्षेत्र नृसिंहवाडीत सरपंच उपसरपंच विना ग्रामपंचायत कारभार सुरू राहिला आणि त्यामुळे गावचा विकास ठप्प झाला. मात्र आता फेब्रुवारी महिनाखेरीस उपसरपंच निवड होणार असून उपसरपंच पदासाठी सौ मंगल खोत, सौ विद्या कांबळे, सौ अनघा पुजारी आणि ज्येष्ठ सदस्य तानाजी निकम यांच्या नावाची चर्चा आहे. यामध्ये ज्येष्ठ सदस्य म्हणून तानाजी निकम यांचा विचार होण्याची शक्यता आहे. मात्र विद्यमान माजी उपसरपंच देखील उपसरपंच निवडीत उतरले असून त्यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. त्यामुळे उपसरपंच पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याची चर्चा नृसिंहवाडीत जोर धरू लागली आहे. मराठी एस न्यूजसाठी नृसिंहवाडीहून संदीप अडसूळ.